पातळी फाटा येथील प्रशांत नगरमधील एका फ्लॅटला शॉक सर्किटमुळे आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे गृहोपयोगी सामान जळून खाक झाले. यावेळी अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनेचे गांभीर्य ओळखून किचनमधील दोन भरलेले सिलेंडर बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. पातळी फाटा येथील प्रशांत नगरमधील मनसा अपार्टमेंटमधील फ्लॅट नंबर 1 शॉक सर्किटमुळे अचानक आग लागली. याबाबत स्टेट बँक चौक येथील नवीन नाशिक अग्निशामक दलाच्या कार्यालयात फोन भरून कळवण्यात आल्याने येथील फायर फायटर राजेश हाडस, संजय गाडेकर, चालक सुनील गुगे, रवी आंबले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेत फ्लॅटच्या दोन बाजूने आग विझवायला सुरुवात केली. यावेळी घरात दोन भरलेली सिलेंडर असल्याची माहिती अग्निशामक दलाच्या जवानांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ फ्लॅटमध्ये जाऊन येथील सिलेंडर जागेतून हलवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दरम्यान या आगीत किचनमधील गृहोपयोगी लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले. मात्र फ्लॅटमधील उर्वरित दोन बेडरूममधील सामान वाचवायला अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.